काही दिवसांमध्ये मात्र किचनमध्ये कांदा पुन्हा एकदा मागवणार आहे, कारण की सध्या बाजारामध्ये कांदा हा 25 ते 30 रुपये किलो मिळत आहे। अगदी मोठा आणि चांगला A1 कांदा जरी घेतला तो जवळपास 40 रुपये पर्यंत जातो। सततच्या मुसळधार पावसामुळे मात्र कांदा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे, कारण की जुना कांदा भिजल्याने तो खराब होत आहे। कांद्याचे दर गेल्या काही महिन्यापासून स्थिर होते, आता ते वाढू लागले आहेत, कारण की साठवलेला कांदा पावसामुळे खराब होऊ लागला आहे। श्रावणानंतर मात्र कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दसरा दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारामध्ये कांदा हा 35 ते 40 रुपयापर्यंत विकण्याची शक्यता आहे, म्हणजे जवळपास 10 ते 15 रुपयांनी कांदा पुन्हा एकदा दर वाढू शकतो। घाऊक बाजारामध्ये मात्र सध्या 10 ते 14 रुपयापर्यंत कांदा मिळत आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 20 ते 30 रुपयापर्यंत कांदा उपलब्ध आहे।